आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धुळे नाशिक मध्ये पोहोचलेली आहे. मालेगाव मध्ये राहुल गांधी यांचा दुपारी रोड शो होणार आहे. भारत जोडो यात्रेचा मंगळवारी नंदुरबार मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश झालेला आहे. तर यात्रा आज धुळे आणि नाशिक जिल्ह्यात असेल आणि दुपारी मालेगावमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून मालेगावमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात काल दुपारच्या सुमारास पोहोचलेली आहे. नंदुरबारमध्ये ते पोहोचले होते आणि त्यानंतर आता धुळे आणि नाशिक मार्गे ते पुणे मार्गस्थ होणार आहेत. तर मालेगावमध्ये राहुल गांधींची जाहीर सभा आहे, त्यामुळे या सभेदरम्यान राहुल गांधी नेमकं काय बोलणार ते बघावं लागणार आहे. काल त्यांनी आदिवासींविषयी वक्तव्य केलं होतं, आम्ही जर सत्तेत आलो तर आदिवासींना त्यांच्या जमिनी देऊ असं ते म्हणाले होते. आणि त्याचबरोबर आदिवासींसाठी नेमकं काय केलं सरकारने असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आजच्या सभेमध्ये राहुल गांधी नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.